यशाच्या त्या टॉकवर जायचंय ना जिथे आपल्यावर हसणारे लोक येऊन बोलतील शेठ ओळखलं का तुम्ही जय शिवराय। मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल DM मराठी एडिटिंगमध्ये। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ डेमो आपण बघितला आहे ओ शेट या ट्रेंडिंग टॉपिकच्या व्हिडिओवर आपण नवीन कॉन्सेप्ट आणलेली। तर मित्रांनो हा व्हिडिओ कोणीच केलेला नाही आहे, न्यू डायलॉग फॉर्ममध्ये ओ शेट या नावावर एकदम लई कडक धमाकेदार दर्जेदार एडिटिंग आपण आजची आणलेली आहे। ओके तर मित्रांनो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर मित्रांनो सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, थोडा फोडा काय पण करा पण चॅनल सबस्क्राईब पण झाला पाहिजे। ओके तर मित्रांनो जे काही म्हटेल आपल्याला व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणार आहे ते मित्रांनो त्याच्या पासवर्ड या व्हिडिओमध्ये, तर मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता पा त्यावेळी आपल्याला फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो आपलं बेस्ट पर्याय म्हणजे आपलं टेलिग्राम, टेलिग्रामला आपण फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड होत असतं। तर मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या, DM मराठी एडिटिंग YT टेलिग्राम चॅनलचे नाव आहे। तर मित्रांनो फ्रीमध्ये आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मटेरियलच्या फ्रीमध्ये आनंद घ्या। दुसऱ्या दिवशी आपण मटेरियल टेलिग्रामला प्रोव्हाइड करत असतो। आणि मित्रांनो आपल्या टॉप 3 कमेंटमध्ये कधी आपल्याला सहभागी व्हायचे असेल तर मित्रांनो आपण कमेंट नक्की करा या व्हिडिओला। आणि मित्रांनो पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपले टॉप 3 कमेंट आपले दिसू शकतात। ओके तर मित्रांनो या व्हिडिओला कमेंट करा। आणि मित्रांनो ज्यांनी आत्तापर्यंत लाईक नाही केला आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, लाईक केल्याने खूप मोटिवेशन वाढत असतं। तर मित्रांनो नक्की लाईक कर चला व्हिडिओला। आणि मित्रांनो आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा। ओके तर मित्रांनो आतापर्यंत आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो नाही केलं नक्की फॉलो करा। इंस्टाग्रामची आयडी मित्रांनो धीरज मोरे 51 तर नक्की फॉलो करून घ्या, आपल्याला रेगुलर अपडेट तिथं भेटत असतात इंस्टाग्रामला। आणि मित्रांनो आपण फ्रीमध्ये आपले लेटेस्ट व्हिडिओ आपण तिथून डाउनलोड करू शकता इंस्टाग्राम आयडीवरनं फ्रीमध्ये। ओके तर मित्रांनो काही अचानक मला इंस्टाग्रामला DM मेसेज करा, मी तिथं ऑनलाईन असतो, आपण रिप्लाय लगेच आपल्याला भेटेल। ओके तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओ एडिटिंगकडे वळूया मित्रांनो। ओके तर मित्रांनो आजची ओ शेट ट्रेंड टॉपिकच्या व्हिडिओ एडिटिंग VN ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे। कधी आपल्याकडे VN ॲप्लिकेशन नसेल तर मित्रांनो मी टेलिग्रामला पिन केलेली फाईल आहे, तिथून आपण फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकता। आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक भेटून जाईल, तिथून पण आपण फ्रीमध्ये VN ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ओके तर सर्वात आधी आपलं VN ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओके ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारच्या विंडो ओपन होईल। ओके तर मित्रांनो आपल्याला एक टिप सांगतो मित्रांनो, कारण की आपण जे काही मटेरियल दिलेलं आहे त्याच्या पासवर्ड या व्हिडिओमध्ये, तर मित्रांनो कदाचित हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण की आपण पूर्ण हा व्हिडिओ बघत नाही मित्रांनो, तर मित्रांनो आपल्याला पासवर्ड मिळणार नाही। ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे, तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पहिल्यापासून एंडपर्यंत पूर्ण बघा। ओके तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारच्या विंडो ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं प्लस आयकन दिसेल खाली। ओके प्लस आयकनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारच्या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शन भेटेल, न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे। आणि मित्रांनो जे काही मटेरियल आपल्याला डाउनलोड केलेले तर मित्रांनो आपल्याला ती फाईल ओपन करायची। ओके ती फाईल ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे सर्व मटेरियल आपल्याला दिसून जाईल। ओके तर अशा प्रकारे मटेरियल दिसल्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वात आधी आपल्याला एशियाच्या टोकावर हा PNG आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर दुसरं जिथं आपल्यावर असणारे ओके त्यानंतर लोक येऊन बोलतील हा PNG पण आपल्याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर आपला शेट ओळखलं का हा PNG पण सिलेक्ट करायचे। त्यानंतर तर मित्रांनो मी आपल्याला सांगतो पहिल्या आधी आपला जिथं मग त्यानंतर अशा प्रकारे आपलं PNG सिलेक्ट करायचे, जसं आपल्या डायलॉग सॉन्गमध्ये जसं डायलॉग येईल त्याप्रमाणे आपल्याला सेट करून घ्यायचे। ओके तर मित्रांनो अशा प्रकारे मी सिलेक्ट केलेले आहेत, तर मित्रांनो ओके केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे लागून जातील। तर मित्रांनो आपण पाहू शकता, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण लावलेले आहेत सर्व PNG सेट। तर मित्रांनो अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय आता सर्वात आधी आपल्याला प्लस आयकन दिसेल सॉन्गच्या, इथं आपल्या सॉन्गच्या प्लस आयकनला क्लिक करायचं। ओके त्यानंतर इथं म्युझिकच्या टॅबला ओपन करायचे, त्यानंतर अशा प्रकारच्या विंडो ओपन होईल। ओके त्यानंतर आपल्याला माय म्युझिक दिसेल। आणि मित्रांनो आपल्या मटेरियलमध्ये अशा प्रकारच्या ओ शेट म्हणून PNG हे सॉन्ग भेटेल। तर मित्रांनो अशा प्रकारे सॉन्ग सिलेक्ट केल्यानंतर आपल्या इथं ॲरोच्या ऑप्शनला क्लिक करायचे। आणि मित्रांनो आपलं 15 सेकंदाचा स्टेटस क्रिएट होणार आहे। तर मित्रांनो त्यानंतर आपला शेवटीच्या ब्लॅक बॅकग्राऊंडला क्लिक करायचे आणि आपण इथून डिलीट मारून द्यायचे। ओके डिलीट मारल्यानंतर मित्रांनो आपल्याला हा ओ शेटचा जो आपण PNG घेतलेला आहे तो PNGला आपल्याला याच्याच्या टोकावर हा PNGला आपल्याला 1.51 सेकंदापर्यंत नाही तर 61 सेकंदापर्यंत घ्यायचं आहे। ओके 1.61 सेकंद। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहू शकता आता मी त्याला सेट करतो। ओके तर आपल्याला चांगल्या प्रकारे तो त्याला सेट करून घ्यायचा। ओके तर मित्रांनो मी त्याला चांगल्या प्रकारे सेट करून घेतो। ओके अशा प्रकारे आपण पाहू शकता आपला 1.61 सेकंदाला अशा प्रकारे सेट करायचा याला, कारण की बीट मार्क प्रोजेक्ट लिंक याच्यामध्ये देता येत नाही। तर मित्रांनो मी 1.61 सेकंदाला सेट करून घेतो। ओके अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढच्या इमेज घ्यायच्या आहे, त्यानंतर याला आपल्याला अशा प्रकारे सेट करायचं। ओके
त्यानंतर परत पुढच्या इमेज घ्यायच्या आहे, त्यानंतर याला आपल्याला तशाच प्रकारे थोडं सेट करायचं, ओके। अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो पुढच्या परत इमेज घ्यायची आहे, पुढच्या इमेज घेतल्यानंतर मित्रांनो याला थोडं लान्स टाईपने सेट करायचं आहे। आणि मित्रांनो या इमेजला ओ शेट म्हणून इमेज आहे, या इमेजला आपल्याला थोडं पुढंपर्यंत घ्यायचं आहे। आणि मित्रांनो आपल्याला ओरिजिनलच्या ऑप्शन वरती ऑप्शन भेटेल, ओरिजिनलच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला 4.5 फ्रेम रेट इथं सिलेक्ट करायची आणि इथून बॅक यायचे, ओके। बॅक आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या PNGला आपल्याला 8.51 सेकंदापर्यंत सेट करायचं, ओके, या फोटोला, ओके। तर मित्रांनो मी 8.51 सेट करून घेतो, ओके। अशा प्रकारे आपण पाहू शकता 8.51:61 पण करू शकता, ओके। अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत प्लस आयकनला क्लिक करायचं आहे इथून। आणि मित्रांनो अजून एक आपल्याला इमेज ॲड करायची आहे, तर परत प्लस आयकनला क्लिक करायचं आहे, व्हिडिओ अँड फोटोवर जायचं आहे, ओके। इथून व्हिडिओ अँड फोटोवर गेल्यानंतर मित्रांनो परत आपल्या मटेरियलमध्ये यायचे, मटेरियलमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक आपला फोटो आपण लावू शकता, ओके, आपला फोटो आपण लावू शकता। तर मित्रांनो मी एक फोटो घेतलेला आहे साऊथच्या हिरोचा, तर मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो घेतलेला आहे, ओके, त्याचा। तर मित्रांनो त्याला मी पूर्ण व्हिडिओ पूर्ण जिथपर्यंत आपला सॉन्ग येत तिथपर्यंत आपल्याला याला ओढायचं आहे या फोटोला, ओके। तर अशा प्रकारे आपल्या सॉन्गच्या हिशोबाने सेट करून टाकायचे, बिटरेटच्या डायरेक्ट सॉन्गच्या हिशोबाने कट होऊन जाईल आपलं जे आपण फोटो लावलेला आहे शेवटी, ओके। अशा प्रकारे शेवटी फोटो लावल्यानंतर मित्रांनो आपली PNG ऑटोमॅटिक अशा प्रकारे सेट होतील, ओके। त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, ही PNG थोडी लहान वाटत होती मित्रांनो, आपण थोडी वाढवू पण शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण याला, ओके। आणि मित्रांनो आपण जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे इथून आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या ही पहिली PNGला क्लिक करायचं आहे, ओके। PNGला क्लिक केल्यानंतर आपल्याला इफेक्टचा ऑप्शन भेटेल, तर मित्रांनो इथून आपण खूप काही इफेक्ट लावू शकता, ओके। तर सर्वात आधी आपल्याला बेस्ट पर्याय सांगतो आपल्याला तिथून इफेक्ट नाही लावायचे, तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आता ती PNGला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं इफेक्ट भेटतील। तर मित्रांनो इथून आपण झूमच्या ऑप्शनवरून पण खूप बेस्ट इफेक्ट लावू शकता, तर मित्रांनो इथून पण आपल्याला बेस्ट इफेक्ट भेटतील। तर मित्रांनो आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं, ओके। इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये एक बेस्ट इफेक्ट भेटेल, तर मित्रांनो तो म्हणजे इथं आपण पाहू शकता किती आपल्याला इफेक्ट भेटेल, झूम आउट हा इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे भेटेल। त्यानंतर आपल्याला काय करायचं, ट्रान्झॅक्शन इफेक्टला क्लिक करायचं, ओके, इथून प्लस आयकनला क्लिक करून ट्रान्झॅक्शन इफेक्टला क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये पण आपल्याला झूम आउट टाकायचं आहे आणि अल्टो अप्लाय करून टाकायचं आहे, ओके। अल्टो अप्लाय केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे इफेक्ट भेटेल। आणि मित्रांनो आज शेवटीचा जो फोटो घेतलेला आहे आपण, आपला फोटो आपण इथं लावू शकता, तो फोटोला आपल्याला क्लिक करायचा आहे, ओके। तो फोटोला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं, ओके। इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथं ब्लॅकच्या ऑप्शन भेटेल, ओके, ब्लॅक ऑप्शन भेटेल। तर मित्रांनो आपण इथून याची साईज पण अशा प्रकारे वाढवू शकतो, तर मित्रांनो मी याला फुल करून देतो, ओके, आणि इथून डन करतो, ओके। अशा प्रकारे आपला ब्लॅक ब्लिंक इफेक्ट याच्यावर अप्लाय होईल। तर मित्रांनो याची आपण थोडी जास्त फोटोवर अप्लाय झाला पाहिजे, तर मित्रांनो अशा प्रकारे मी त्याला सेट करून देतो, ओके। अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो आपला फोटोवर ब्लिंक इफेक्ट अप्लाय होईल। आणि मित्रांनो इथून परत आपल्याला कट मारायचं आहे, इथं स्लिपचा ऑप्शन भेटेल, कैचीसारखा ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला परत इफेक्टच्या ऑप्शनला यायचे आणि ब्लॅक इफेक्ट परत पूर्ण याला ओढून सेट करायचं आणि तर डन करायचं, ओके। अशा प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये ब्लिंक इफेक्ट अप्लाय होऊन जाईल। आणि मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आपला ओ शेटमध्ये पण खूप काही PNG एकदम धमाकेदार आणि दर्जेदार एडिटिंग होणार आहे। तर मित्रांनो शेट ओ शेट म्हणून PNG ती PNGला क्लिक करायची आहे। आणि मित्रांनो परत आपल्या इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं, ओके। इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर स्पिन इन म्हणून त्याच्यावर पण आपण सेट करू शकतो। आणि तो मित्रांनो स्पिन आउट हा एकदम बेस्ट दर्जेदार इफेक्ट लागणार आहे। तर मित्रांनो अशा स्पिन आउटला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो आपला जो PNG आपण त्याला थोडं आपण अशा प्रकारे खाली पण सरकू शकता, ओके। तर त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारे सरकवल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आपली PNG लागणार आहे। तर मित्रांनो आपली जी PNG ती थोडी लहान वाटत आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या दोघी बोटांनी ओढून त्याला कमी करायचे, ओके। तर मित्रांनो सर्व बोटं ना आपला जर लहान वाटत असेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण कमी करून घ्यायचे, ओके। तर मित्रांनो अशा प्रकारे आपला स्टेटस क्रिएट होणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारे सेट झाल्यानंतर सर्व काही इफेक्ट वगैरे लागल्यानंतर काय करायचे आपल्याला याच्यामध्ये आता इफेक्ट टाकायचे, ओके। तर मित्रांनो आपल्याला जो आपण फोटो घेतलेला फोटोला क्लिक करायचा आहे शेवटी फोटोला क्लिक केल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला झूमचा ऑप्शन भेटेल। झूमच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं खूप काही ऑप्शन भेटेल। तर मित्रांनो आपण झूम इन पण इथं लावू शकतो आणि झूम आउट पण इथं अशा प्रकारे लावू शकतो, ओके, आणि मूव पण करू शकतो अशा प्रकारे आपण पाहू शकता। इथं पण आपल्याला खूप काही इफेक्ट भेटेल, ओके। तर अशा प्रकारे इफेक्ट घेतल्यानंतर मित्रांनो इथं डन करायचं आहे। आणि मित्रांनो परत मूव इफेक्ट याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करणार आहे। तर मित्रांनो पुढच्या परत झूम पुढच्या फोटोला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो याच्यामध्ये आपण आपल्याला लेफ्ट करून टाकायचं आहे, ओके।
मूव टू राइट लेफ्ट करायचा ओके अशा प्रकारे आपला इफेक्ट मूव इफेक्ट त्याच्यामध्ये ॲड होईल ओके आणि बेस्ट वाटेल ओके त्यानंतर काय करायचं मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आता इथून थ्री नंबरच्या प्लस आयकनला क्लिक करायचं ओके थ्री नंबरच्या प्लस आयकनला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ आणि फोटोवर जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला आपलं मटेरियलवर यायचं आहे ओके मटेरियलवर जिथं काय आपलं मटेरियल आहे फोल्डरमध्ये त्या फोल्डरमध्ये यायचे त्यानंतर काय करायचं मित्रांनो अशा प्रकारे फोल्डरमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं ब्लॅक शॅडो आपण ॲड करू शकता ओके तर मित्रांनो आपण ब्लॅक आपला फोटो येतो मित्रांनो आपण शॅडोने ॲड करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पी एन जी आहे बॉर्डर पी एन जीला आपल्याला फिल करायचं आहे ओके इथं फिलचे ऑप्शन भेटेल स्क्रॉल करून पुढे यायचे फिल करायचे आणि ब्रँडिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि इथून आपल्याला स्क्रीन करायचं पुढे येऊन स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो आपली बॉर्डर अशा प्रकारे एकदम परफेक्ट सेट होईल आणि मित्रांनो आपली जी पी एन जी ती पी एन जी आपण थोडी मध्यभागी करून घेऊ पहिली पी एन जी आपली थोडी लहान वाटत होती मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला मध्यभागी करायची ओके थोडी लहान पण करू शकता आपण असं दोघे बोटांनी निवडून ओके अशा प्रकारे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता अशा प्रकारे आपलं पी एन जीचा इफेक्ट एकदम जबरदस्त आणि धमाकेदार वाटणार आहे ओके आपण पाहू शकता ओके आणि ते पी एन जीला क्लिक करायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये ओढून सेट करायचे ओके पूर्ण व्हिडिओमध्ये ओढून सेट केल्यानंतर मित्रांनो आपलं परत थ्री नंबरच्या प्लस आयकनला क्लिक करायचे ओके इथून आपल्याला परत थ्री नंबरच्या प्लस आयकन इथं दिसेल थ्री नंबरच्या विंडोला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ आणि फोटो राहणार परत मटेरियलवर आपला यायचे ओके परत मटेरियल आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आपल्या फोटोच्या सेक्शनला क्लिक करून आणि मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला आता इफेक्ट आपण टाकणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आता व्हिडिओच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि अशा प्रकारचा इफेक्ट आपल्याला भेटणार आहे ओके त्या इफेक्टला आपल्याला काय करायचं आहे इथून फील करायचं ओके फील केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं परत ब्रँडिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचे ब्रँडिंगच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर स्क्रीन करायचे स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपण पाहू शकता एकदम दर्जेदार आणि फुल कटक एडिटिंग झालेली आहे आपण पाहू शकता त्यानंतर काय करायचं मित्रांनो ती इफेक्ट ऑटोमॅटिक शेट होऊन जाईल आपल्या बिटेजच्या हिशोबाने परत आपल्याला काय करायचं आहे आता याच्यामध्ये पी एन जी टाकायची तर मित्रांनो शेट म्हणून पी एन जी आपल्या फोटोवर आपल्याला अप्लाय करायची तर मित्रांनो आपल्या फोटोच्या फर्स्टमध्ये यायचे जिथं आपला फोटो ॲड केलेला आहे त्यानंतर थ्री नंबरच्या आयकनला क्लिक करायचे व्हिडिओ आणि फोटोवर यायचे ऑल मटेरियलवर आपलं यायचे आणि जिथं काय आपलं मटेरियल डाउनलोड केलं असेल तिथं यायचे आणि मित्रांनो सेट म्हणून पी एन जी ती पी एन जीला आपल्याला सेट करायची ओके तर मित्रांनो आपण ती पी एन जीला आता सेट करू ओके एकदम कडक फुल वाटणार आहे ती पी एन जी सेट म्हणून आपण पी एन जी एकदम बेस्ट बनवलेली तर मित्रांनो अशा प्रकारे पी एन जी सेट झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे ती पी एन जीला सेट करून घ्यायची ओके तर अशा प्रकारे मी ती पी एन जीला सेट करून घेतो आपण पाहू शकता अशा प्रकारे सेट झाल्यानंतर मित्रांनो आपले शेट पी एन जी ती पी एन जीला पूर्ण व्हिडिओमध्ये ओढून सेट करायची ओके ओढून सेट केल्यानंतर मित्रांनो आपला शेट पी एन जीला क्लिक करायचं आणि आपल्याला इथं इफेक्टचे ऑप्शन भेटेल इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपल्याला इफेक्ट टाकायचा आहे तो म्हणजे एक्सपॉन्ड एक्सपॉन्ड नावाचे इफेक्ट हा एकदम कडक वाटणार आहे आणि मित्रांनो अशा ओढून याला सेट करायचे ओके सेट केल्यानंतर मित्रांनो आपली पी एन जी ऑटोमॅटिक अशा प्रकारे लागून जाईल एकदम धमाकेदार आणि दर्जेदार सेट पी एन जी ॲड होऊन जाईल ओके आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आता क्रिएट झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला वॉटरमार्क टाकायचे आहे तर मित्रांनो वॉटरमार्क टाकण्यासाठी काय करायचं आहे तर थ्री नंबरच्या परत प्लस आयकनला क्लिक करायचे व्हिडिओ आणि फोटोवर यायचे आणि जिथं काय आपला वॉटरमार्क असेल तो आपण टाकू शकता तर मित्रांनो आपण आपली इच्छा असेल तर आपण टाकू शकता वॉटरमार्क तर मित्रांनो मी माझ्या यूट्यूबच्या वॉटरमार्क तर मी टाकणारच कारण की यूट्यूब चॅनल आपल्याला चालवायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहू शकता वॉटरमार्क आपण इथपर्यंत ॲड करणार आहोत ओके याला इथपर्यंत जे आपण वॉटरमार्क ॲड करू करणार आहोत आणि मित्रांनो तो वॉटरमार्कला मी इथं वरती ॲड करू शकतो ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहू शकता माझ्या वॉटरमार्क मी इथं वरती ॲड केलेला आहे आणि मित्रांनो तो वॉटरमार्कला क्लिक करतो ओके वॉटरमार्कला क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आपण अशा प्रकारे वॉटरमार्क क्लिक केल्यानंतर इफेक्टच्या ऑप्शनवर यायचे आहे आणि मित्रांनो साईड राईटच्या ऑप्शनला यायचे आहे मित्रांनो साईड राईटच्या ऑप्शनला आपण ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट लागून जाणार आपल्या वॉटरमार्कवर ओके वॉटरमार्कवर इफेक्ट लागल्यानंतर इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून थोडं वाढून घेऊ आणि मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण क्रिएट झालेला आहे आपला प्ले करून दाखवून देतो एकदा व्हिडिओ ओके तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण एकदम धमाकेदार आणि दर्जेदार एडिटिंग झालेली आहे ओ शेटवर म्हणून आणि मित्रांनो आपल्याला प्रिव्ह तर आपण बघितला आहे प्रिव्ह एकदम कडक झालेला आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकता किती कडक फुल एडिटिंग झालेली आहे डायरेक्ट ओ शेटवर तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या पूर्ण एडिटिंग करण्यासाठी अशाच प्रकारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा ओके तर मित्रांनो याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला इथं एक्सपोर्टचे ऑप्शन भेटेल एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या व्हिडिओ रेजोल्युशन दिसेल तर मित्रांनो आपण याला 4K एक्सपोर्ट करू शकता ओके तर मित्रांनो आपण इथून 30 FPS फ्रेम रेट आव द्यायची आणि इथून आपल्याला डन करायचं डन केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण सेव्ह होऊन जाईल इथपर्यंत आल्यानंतर पूर्ण
लोड झाल्यानंतर आपल्याला अल्बम जो सेव दिसेल, अल्बम जो सेव केल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ चांगल्या प्रकारे आपल्या मोबाईल फोनमध्ये सेव होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. कारण मित्रांनो थोडा थोडा काय पण करा पण आपला चॅनल सबस्क्राईब झालंच पाहिजे. तर मित्रांनो मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा. ओके, तर मित्रांनो व्हिडिओ नक्की लाईक करून द्या. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत जय हिंद, जय वंदे मातरम, बाय बाय मित्रांनो.